नमस्कार, पनवेल तालुक्यामध्ये मग ते पनवेल महापालिकेचं क्षेत्र असेल किंवा त्याचबरोबरनं पनवेल तालुक्याचं उर्वरित क्षेत्र असेल, करोनाच्या रोगाचं संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांना मुळात आधी एखादा रोग असतो तर अशा वेगवेगळ्या रोग असलेल्या लोकांना जर करोना झाला तर त्यातून त्यांची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असते. अशा पेशंट्सना इंग्रजी भाषेतला शब्द आहे कोमोरबिडिटी. या कोमोरबिडिटी म्हणजे अन्य कुठला तरी रोग आहे अशा लोकांनी या करोनाच्या संक्रमणाच्या आत्ताच्या काळामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून अशा लोकांनी शक्यतो घराबाहेर पडूच नये आणि आपल्या घरातल्या सर्व मंडळींच्या बरोबर वावरताना देखील यामध्ये आपण सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. याचबरोबरीनं आपण पाहतोय की एका मर्यादित स्वरूपात असणारं करोनाचं संक्रमण आता सर्व पद्धतीच्या आर्थिक स्तरामध्ये घुसायला लागलं आहे आणि त्यामुळे त्याची परिणती अशी होती आहे की विविध ठिकाणी कॉमन टॉयलेटचा वापर करणाऱ्या मंडळींना आता याची लागण मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेली आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून देखील आपण सगळ्यांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं की अनेक लोकांना आपल्याला करोना झाला तर आपल्याला क्वारंटाईन केलं जाईल, आपल्याला करोना झाला तर आपल्या सोसायटीत आपल्या परिसरामध्ये लोक आपल्याला बाजूला काढतील, म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की वाईट टाकतील, अशा पद्धतीची एक धास्ती लोकांच्या मनामध्ये बसलेली आहे आणि त्यामुळे ताप आला तरी लोक अंगावरती काढतायत, खोकला घशामध्ये खवखव असेल, तब्येत बरी नसेल तरी सुद्धा डॉक्टरकडे जाणं तपासून घेणं हे टाळायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावरती होतो आणि म्हणून या दृष्टिकोनातून मी आज आपल्याला आवाहन करतो, कृपा करून अशा पद्धतीनं या रोगाची लक्षणं जी आपल्याला माहिती आहे ही लक्षणं अजिबात टाळू नका. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण तपासणी करून घेतली पाहिजे आणि जर करोना पॉझिटिव्ह आपण झालात तर योग्य वेळी जर आपल्याला ते माहिती पडलं तर त्याचा फायदा हा आपल्याला सुरक्षितपणानं लवकरात लवकर घरी येण्यामध्ये त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. मी आपल्याला विनंती करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये ताप सर्दी खोकला घशामधले खवखव श्वास कोंडणं या सगळ्यासाठी तातडीनं आपण डॉक्टरांकडे गेलं पाहिजे, तातडीनं तपासणी करून घेतली पाहिजे. ही तपासणी न करून घेणं डॉक्टरांच्याकडे जाणं टाळणं याचा परिणाम पुन्हा आपली अवस्था गंभीर होण्यामध्ये होऊ शकते, त्यामुळे यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. आपल्या परिवाराचा जीव हा सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. करोना रोग मोठा नाही आहे पण त्याची लक्षणं लपवणं आणि त्यापासून दूर पडणं म्हणजे करोनाला एका अर्थानं आपण घरामध्ये आमंत्रण देण्यासारखं आहे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे आपण कृपा करून या रोगाच्या लक्षणांची वेळीच तपासणी करून घ्या अशी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि या करोनाच्या संक्रमणातून लवकरात लवकर बाहेर येण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित येऊन एकजुटपणानं मुकाबला करूया हे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद.